लोकमान्य क्लॉक स्टोर कच्ची चौक दिग्रस फ्रेश स्टॉक सेल 24 जुलै पासून सुरू डबल धमाका डिस्काउंट 20% सोबत आकर्षक बक्षिसे 2499 रुपये का खरीदीवर पुडिंग सेट 4999 खरीदीवर डिनर सेट 7499 रुपये का खरीदीवर टेबल फैन 9999 रुपये का खरीदीवर मिक्सर साड़ी ड्रेस मटेरियल सूटिंग शर्टिंग लाचा मेन्स वेयर किड्स वेयर लेडीज वेयर एथनिक वेयर तसेच फ्रेश हैंडलूम सेल सुद्धा सुरू आहे. ठिकाणा लोकमान्य क्लॉथ स्टोर्स मेन रोड कच्ची चौक. नमस्कार, मी सुरेश चिरडे, आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज. दुर्गा विसर्जनाचा मार्ग गणेश विसर्जन मिरवणुकीला द्या, दिग्रस येथील गणेश मंडळे प्रशासनाला मागणी करणार. गल्ली बोळ्यामधल्या गणपती विसर्जनाचा मार्ग बदलून दुर्गा विसर्जन मिरवणुकीचा मार्ग द्या, याबाबत दिग्रसचे गणेश मंडळे प्रशासनास मागणी करणार आहे. आज दिनांक 20 ऑगस्ट रोजी दिग्रस शहरातील गणेश मंडळांनी दिग्रस विश्रामगृहामध्ये बैठक बोलावली होती. वरील बैठकीत प्रशासनासमोर ठेवण्याचा निर्णय झालाय. उद्या सोमवार दिनांक 21 ऑगस्ट रोजी तहसीलदार दिग्रस यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यवतमाळ व पोलीस निरीक्षक दिग्रस यांच्या मार्फत जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिग्रसच्या गणेश मंडळाचे शिष्टमंडळ निवेदन देणार आहे. तसेच दिग्रस शहरातील विसर्जन घाटावर सिमेंटच्या पायऱ्या व बाजूला धरायला रेलिंग लावण्यात यावे, याकरिता मुख्याधिकारी नगर परिषद दिग्रस यांना निवेदन देण्यात येणार आहे. आज दिग्रस येथे रेस्ट हाऊसमध्ये सर्व गणेश मंडळाची एक बैठक झाली. नुकताच गणेशोत्सव दुर्गोत्सव हे जवळ येऊन ठेपला आहे. दिग्रस येथे जी मिरवणूक गणेश विसर्जनाची राहते दरवर्षीप्रमाणे, ही ज्या रस्त्याने जाते तो रस्ता लहान अपुरा पडत असल्यामुळे किंवा तिथे काही अतिक्रमण असल्यामुळे किंवा काही अडचणी असल्यामुळे तो रस्ता बदलून जो दुर्गोत्सवाचा जो रस्ता आहे या रस्त्याने गणेश विसर्जनाची मिरवणूक काढण्यात यावी, अशा प्रकारचा प्रस्ताव आम्ही प्रशासनाजवळ सर्व मिळून ठेवणार आहोत. आणि जर असं केलं तर योग्य रीतीने विसर्जनसुद्धा होईल. दरवर्षी आम्ही पाहतो की कुठेतरी काही अडचण येते, त्यामुळे पूर्ण मिरवणूक थांबते. कुठे काही प्रॉब्लेम येतात, भानगडीच्या गोष्टी होतात, लहान बोळी आहे, लहान रस्ते आहे, ह्या सगळ्या गोष्टी दूर होण्यासाठी जो दुर्गोत्सवाचा जो मार्ग आहे तो अतिशय व्यवस्थित आहे. आणि त्या मार्गानेच आपण गणेशोत्सवाची गणेश विसर्जनाची मिरवणूक काढली पाहिजे असा सगळ्यांचा आग्रह आहे. त्या प्रकारचा आम्ही प्रस्ताव प्रशासनावर ठेवणार आहे. आणि निश्चितच सगळ्यांचं एकमत असल्यामुळे प्रशासनसुद्धा ही आमची मागणी मान्य करेल. त्यासाठी आम्ही ही आजची बैठक घेतली. मीटिंगचा उद्देश आपल्या विवेक बनविनार साहेबांनी सांगितलेला आहे. आता एक दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा, ज्या सगळे मंडळवाले जे कार्यकर्ते एकत्र झाले त्यांनी एक सार्वजनिक एक अडचण मांडली. ज्या ठिकाणी विसर्जनाची घाट आहे त्या ठिकाणी पुरेशी व्यवस्था करत नाही प्रशासन. जसं उदाहरणार्थ खूप मंडळ जाऊ ते रस्ता होतं निसरडा आणि मूर्ती घेऊन जाताना खूप वेळ घसरण्याचा प्रसंग घडून राहिला, विटंबना होऊ शकते. प्रशासनाने वेळेआधी या सगळ्या बाबी दखल घेतली पाहिजे. तिथं लाईटची पुरेशी व्यवस्था असली पाहिजे आणि घसरगुंडी होणार नाही अशा पद्धतीचा एक स्थायी प्रकारचं सिमेंटचं बांधकाम. आज जर पायऱ्या बांधल्या प्रत्येक घाटाच्या ठिकाणी तर सहज शक्य आहे. प्रशासनानं तिथं रेलिंगची व्यवस्था करायला पाहिजे, सिमेंटच्या पायऱ्या करायला पाहिजे, हे सगळ्यांतर्फे मागणी आलेली आहे. तसंच सर्व मंडळांनी इथं सामूहिकरित्या आता एक प्रस्ताव मांडला की प्रशासनासोबत आम्ही सहकार्य करण्यास तयार आहोत, प्रशासनाने आम्हाला योग्य पद्धतीने सहकार्य करावं. यावेळी दिग्रस शहरातील अनेक गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. अफजल खान, ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ. आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा. धन्यवाद.